नमस्कार मित्रांनो, परत नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आज आहे गणपतींचं विसर्जन, 8 दिवसाचे गणपतींचं विसर्जन आहे आणि मी आलो बेलपाड्याला दिगंबर काकांच्या घरी, अनमोलसांच्या घरी आलोय आणि आज विसर्जन आहे। तर विसर्जनला मस्त बँजो विंजो आहे, तर मी पण जरा वाजवणार आहे म्हणून बोललो चला आता आलो तर एक व्लॉग पण शूट करतोय, म्हणजे तुम्हाला बघासाठी का दिगंबर काकाच्या घरचे गणपतीचं विसर्जन कसा झाला। तर माझ्यासोबत भाऊ भाऊ या इकड लांब लांब काय राहता बँड कला येत आहो बँड नका घेऊ ते आपले भाऊ आहेत रोशन भाऊ। तर भाऊ काय बोलतो? नमस्कार। काय नाही, आम्हाला दिगंबर काकांनी आमंत्रण केलेलं आहे की तुम्ही आमच्या इथे गणपतीला पाया पडायला या आणि खास करून आमचे अमनजी वास्कर युट्यूब फेम यांना खास करून कॅशे वाजवण्यासाठी ऑफर केलेली आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। हो, मी आज वाजवणार आहे, 4-5 गाणी वाजवील पण वाजवील बरोबर आणि 100% वाजवील। तर तुम्ही बघा मी कसा वाजवतोय आणि तुम्हाला ते गणपतीची मूर्ती दाखवते दिगंबर काकांच्या घरची कसा गणपती आहे, मग नंतर पण दिगंबर काकांना पण भेटू आणि बोलू घेऊ। हे देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान, मोरया मोरया तुझी सहारा। मित्रांनो, तुम्ही आता गणपतीची मूर्ती बघली अशी होता, आता आमच्या इकडे दिगंबर काका जोडलेले आहेत, त्यांच्या घरचा आज गणपतीचं आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो, खास करून विसर्जनासाठी वाजवण्यासाठी मी आलोय। तर दिगंबर काय बोलताव? नमस्कार। बरेच दिवसांची आपली भेट झाली, बरेच म्हणजे 4 महिन्यातनं भेट झाली। अरे वा वा वा, पण अमनाला अतिशय आनंद झाला, मला माहिती आहे कॉन्फिडन्स होता का अमन 100% येणार विषय पोरासारखा अमन आणि खरोखर अमन आणि अमन वास्कर आणि अमन पाटील यांचं सहर्ष स्वागत। ठाकूर अमन पाटील इकडे करू नको, अमन पाटील यांचं सहर्ष स्वागत बैरनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनलच्या गणपतीला। हा, आता मस्त आणि मग मी वाजवणार आहे, तू वाजवत नाही, मग तुला नाचायला लागेल का? वाजवत नाही लागेल तुला? नाचू। हा मग ठीक आहे, तू ना, तुम्ही नाचा मी वाजवतो। ओके चालेल चालेल चालेल। काय बोलतो? काही नाही, म्हणजे कसं हे बँड वाजवायला एकदा सुरुवात केली, जसं आपण समजा नवरा करताना बँड पहिले सुरुवात करून पहिले बँजो लागायला सांगता, हे पहिला बँजो वाजवा करताना माहिती आहे बँजो नाही वाजवायला सुरुवात केली तर करवलं निघणार नाही ना, असं आहे। तसा गणपतीला पहिला बँजो वाजवून सुरुवात करा, कशी बघा सगळीच मंडळी निघते ना। चला अनमोल बघा, अनमोल गेला बरं काय वाटस करू तू? मी हातगाडी जोराला गेलेलो, हातगाडी लावली रोटो रोटो नाही दिसतं अरे रोटो, मी रोटो चोरलो असतो भाई। चालत आता वाजवा चालत। मित्रांनो, आता आपल्यासोबत पंकज ठाकूर पण जोडले आहेत, नाही तर पंकज ठाकूर, अमन पाटील, रोशन गर, अमन वास्कर आणि दिगंबर कोणी 5-5 युट्यूबर चॅनल इथं आलेले आहेत, बघू शकता। तर पंकज काय बोलतो? आमंत्रणच तसं होतं ना, आग्रहाचा आग्रह यावालाच लागला, त्या तर झालं यावालाच पाहिजे। आणि दिगंबर काका बोललो तर साधा माणूस नाही, हो मोठा माणूस आहे दिगंबर। आणि दिगंबर काकाची हाईट छोटी आहे पण रातात लई वरती दमलं, ते हे काय दमलं? दिगंबर काकांना बघल्यानंतर नारायण राणे साहेबांची नक्कीच आठवण येते। चला चला चला, तर बघत राहू लागलो पंकज। नाशिन ना आचिन काय टिकरी वाजून मी आज बघ, मी कसं मी टिकरी वाजवतो, ठीक आहे बघ। सो गाईज, आता बघा आमचे रोशन भाऊ शिकत आहेत, एक नंबर रोशन अण्णा बँडवाला, रोशन अण्णा बँडवाला बघा। अमन तू बेस लाव, पंक्या पंक्या ये काय नव्हतंस, बघा बघा गणपती आलेला बघा। गोली आमनी खाली गोली पंक्या काय काय होत भाडाला तरी, आता बँजो वाजवणार आहे मी। हा पंक्या तर बँजो वाजवणार आहे।
गाईस आता आम्ही चाललो, चला बाय बाय करा, हा बाय बाय, चला आम्ही चाललो आता बसायला लय वाजवला, आता अजून दुसरीकडे पण जावं असं आहे म्हणून आता आम्ही इथून रजा घेतो. तो व्लॉग आवडला असं तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्लॉग मध्ये जास्त काही दाखवलं नाही पण ठीक आहे, काय बोलतो आपण, एक नंबर वाजवला, एक नंबर वाजवला, जमले ना पब्लिक खुश. हा पहिले लय वाजवतो, आता बंद केला वाजवा, पण आता दिगंबर कोहली काकांच्या आग्रह खातर थोडा वाजवायला लागला. सो चला बाय बाय बाय, कीप सपोर्टिंग.